कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो लागला का फोन? अगं नाही ना, काय वेळ आली बघ. एरुत्या शार्दूलचं नाव घ्यायची इच्छा नसते आणि आज एखाद्या आदर्शासारखं त्याला फोन करावा लागतो, पण लागत नाहीये. ते शार्दूलचं जाऊ दे, तुम्ही वसुलला डायरेक्ट फोन लावा. कसं काय बोलतेस, तिकडे काय चाललंय आपल्याला काही कळलं नाही का? किती वेळ वाट पाहिजे आपण अशी? आला आला आला, वसुलचा फोन आला. हॅलो वसुला, अगं किती वाट बघतो तुझ्या फोनची. काय झालंय तिकडे, सगळं ठीक आहे ना? पप्पा पप्पा मी ठीक आहे आणि बरी पण ठीक आहे. शार्दूल इथे आलाच नाही म्हणजे? अगं पण इकडनं तर किती तावातावानी निघाला होता तो. हो पण बाबा त्याचा रस्त्यात एक ऍक्सिडेंट झाला. म्हणजे शार्दूलला काही? नाही म्हणजे तो ठीक आहे बाबा, पण बाबा त्याने आकाशवाणी आणि आईना बोलवून घेतलंय. हो मला खूप भीती वाटते, मला कळत नाहीये. जर त्याने सगळं खरं सांगून टाकलं तर आकाशवाणी सोबत आई पण आहे तिथे. अगं बाई आता काय करायचं? गं खरं सांगू बाबा, बाबा जर त्याने सगळं सांगून टाकलं ना तर जे होईल ते होईल. मी सगळं भोगायला तयार आहे. नाही 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 वसुबाळ, आहे बघ बघ तू कशालाही सामोर जाऊ नकोस. अगं हे सगळं आमच्यामुळे झालंय. आम्ही दोघं खोटं बोललो की आमचा मुलगा मेलाय म्हणून. हे बघ आम्ही एक काम करतो, आम्ही तिकडे येतो आणि त्यांना सगळं खरं सांगून टाकतो आणि म्हणतो की काय शिक्षा करायची आम्हाला ती करा. नाही 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 बाबा, नाही 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 नाही, अजिबात इथे येऊ नका, अजिबात येऊ नका इथे. नाही वसू अगं, असं भीतीच्या छायाखाली किती काळ जगणार आपण? काय व्हायचंय ते एकदा होऊन जाऊ देत. अगं काय बोलतेस तू? हे तू नको काळजी करू, आम्ही निघतो लगेच. नाही नाही आई, तुम्ही दोघांनी इथे अजिबात यायचं नाहीये. अगं पण काय यायचं नाही वसुबाळा? कारण मी सांगते म्हणून. तर तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या दोघांचा कोणी अपमान केलेला मी सहन नाही करणार. वसुबाळा पण तुझी खूप काळजी वाटते का आम्हाला? काळजी करू मी. आई किती शोधलं मी तुला, आजी आणि बाबा आलाय. चल आपल्यासोबत काहीतरी महत्वाचं बोलायचंय त्याला. बाबा बाबा मी फोन करते नंतर. हॅलो आजोबा, हा मी नंतर फोन करतो. हा ते आजी आणि बाबा बोलावत आहेत खाली, काहीतरी महत्वाचं सांगायचं. हा नंतर फोन करतो आई, चल लवकर. काय 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 झालं? काही बोलायचं होतं का? और काही बोलण्यासारखं नाहीच, फक्त आता जे मी सांगेन तसं करायचं. तुम्ही आणि पनी. नाही आकाश प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. मी आपल्या कम्युनिटी हॉलमध्ये एक छोटं नाटकला ठेवलं, त्यात तुम्ही आणि बनीने पार्टिसिपेट करायचं. मी खरंच काय सॉरी अहो खूप घाबरलं, खूप घाबरवलं का मी तुम्हाला? नाही तर काय, बिचारी किती घाबरले, घाम फुटला बघ तिला. हो ना. अगं वसू गंमत केली आहे भाऊजींनी. हो आणि ही सगळी बनीची आयडिया आमची नाही बाबा. नाही ऑन अ सिरियस नोट, आपल्या कॉलनीतल्या प्रत्येक घरातून कोण ना कोणतरी या नाटकात पार्टिसिपेट करते, तर आपल्या घरातून मी बनीचं नाव दिलं. पण त्यांना हवी आहे एक देवी, दुर्गा महिषासुर मर्दिनी. मग म्हंटल वसू करेल ना. वसू का नाही, पण वहिनी मी 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 कसं करणार ना. ए आता नाव देऊन झालेलं आहे आणि तुला करावंच लागेल.
आणि तू कशाला टेन्शन घेते, मी आहे ना. प्लीज ना वसू, प्लीज 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 कर ना. हो ठीक आहे, मी करते. थँक्यू सो मच वसुंधरा. चकास, माझी सून कॉलनीतल्या नाटकात देवी होणार. आता कसा कॉलनीत मी विषा पिळत मॉर्निंग वॉकला जाईन. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. नाटक झालं ना की आकाश भाऊजी आणि तुम्ही दोघांनी देवीची आरती करा. त्यांना कशाला आरती? नाही म्हणजे अखिल आणि त्यांना या नवीन जोडप आहेत ना, मग त्यांना करू दे असं म्हणायचं होत मला. पण ना. नाही नाही बाबा, बरोबर म्हणतात आई, आरती अखिल आणि तनयालाच करू देत. एक्झॅक्टली. नाही म्हणजे आता वसुंधराला रिहर्सल असेल, मग परफॉर्मन्स असेल, मग परत हे आरतीचं टेन्शन कशाला ना. एनिवे चला मनी, आईला आता स्टडी रूम मध्ये घेऊन जा आणि स्क्रिप्ट दे. हा तुम्ही तयारी लागा, चला 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 या. मी पण येते तुमच्या बरोबर, मदत करते तुम्हाला. चला. अरे हळू, स्वयंपाक कोण करणार मग? ते लकी आय मीन लकी भाऊजींना भेटायला गेलेला तू? मग झाली का भेट? नाही, आम्ही पोचायच्या आधी काहीतरी काम आलं म्हणून निघून गेलो. कसला विचित्र माणूस आहे ना, आधी काहीतरी महत्वाचं बोलायचं सांगतो आणि मग स्वतः निघून जातो. आणि तेही ऍक्सिडेंट झालाय तरी काय माहिती काय महत्वाचं बोलायचं होतं त्याला. असो, तुम्ही काय ऑल ओके? हो ऑल ओके. नाही पण लकी भाऊजी आहेत का? नाही, आमच्या वेंडरचा कॉल. हॅलो, अहो काय तुम्ही, हा काल डिलिव्हरी होणार होती, काय आलं? अहो सांगत Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.